नमस्कार साडानूच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर भ्रष्टाचार प्रकरणात पुन्हा अडकणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार मुख्यमंत्री विधानसभेत नियम दोनशे त्र्याण्णव अन्वयी दुष्काळावर चर्चा सुरू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची छगन भुजबळ यांची मागणी संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळ्यांसाठी काँग्रेस जबाबदार असल्याची पंतप्रधानांची कठोर टीका सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापे घातले नसल्याचं अरुण जेटली यांच्याकडून राज्यसभेत स्पष्ट काळा पैसा रोखण्याच्या दृष्टीनं दोन लाखापेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारासाठी पॅन बंधनकारक करणार अरुण जेटली आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप नमस्कार आता बातम्या पाहूयात भ्रष्टाचार करून निलंबित झालेले अधिकारी पुन्हा कालांतरानं कामावर रुजवतात आणि पुन्हा भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकतात ही बाब गंभीर असून अशा अधिकाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेईल असं निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत केलं भ्रष्ट अधिकारी पुन्हा नेमले जातात पुन्हा भ्रष्टाचार करतात पुन्हा नेमले जातात म्हणून अशा प्रकारच्या अधिकाऱ्यांवर जे वारंवार भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अडकलेले आहेत त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई करता येईल का याबद्दल कायद्याचं अभिमत मागवण्यात येईल आणि ते अभिमत जर पॉझिटिव्ह आलं तर अशा प्रकरणांमध्ये थेट बडतर्फी करण्यात येईल विधानसभेत नियम दोनशे त्र्याण्णव अन्वये दुष्काळावर चर्चा सुरू झाली शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करा राज्यात वर्षभर चार हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या त्याचं गांभीर्य लक्षात घ्यावं असं छगन भुजबळ यांनी चर्चेदरम्यान सांगितलं दुष्काळाबाबत सरकार गंभीर असतं तर मराठवाड्यात तळ ठोकून बसलं असतं अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी व्यक्त केली शेतकऱ्यांच्या पीक विम्याची नव्वद टक्के रक्कम सरकारनं भरावी अशी सूचना अनिल बोंडे यांनी चर्चेदरम्यान केली ज्येष्ठ नागरिकांसाठीची वयोमर्यादा पासष्ट वरून साठ वर्ष करण्याबाबत राज्य सरकारचा सकारात्मक विचार असल्याचं सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितल्याचं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे राज्यातल्या वृद्धाश्रमांच्या परिपोषणाच्या रकमेतही वाढ करण्यात येणार असल्याची माहिती बडोले यांनी दिली दृष्टीनं विचार करते आहे केंद्र शासनानं दोन हजार मध्ये ऑलरेडी कायदा केलेला राज्य शासनाचे पण जी श्रावणवाडी योजना आहे त्याच्या संदर्भात पासष्ट वर्षाचं वय साठ वर्ष करण्याच्या संदर्भात आमची कार्यवाही सुरू आहे इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी होणार नाही असं स्पष्ट करून सरकार तसा विचारही नसल्याचं बडोले यांनी पुरवणी मागणी दरम्यानच्या चर्चेला उत्तर देताना सांगितलं इतर मागासवर्गीयांसाठी क्रिमिलियरची मर्यादा साडेचार लाखावरून सहा लाखापर्यंत करण्याचा प्रस्ताव असून येत्या महिन्याभरात याबाबत निर्णय होईल असंही त्यांनी सभागृहात सांगितलं राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अण यांनी वेगळ्या विदर्भाच्या संदर्भात केलेल्या वक्तव्यावरून विधानसभेत पडसाद उमटले पुरवणी मागण्यांवर चर्चा सुरू असताना सदनात एकही मंत्री नसल्याबाबत विरोधी पक्षांनी आक्षेप नोंदवला या गदारोळामुळे सदनाचं कामकाज तीन वेळा तहकूब झालं विधानसभेत सध्या नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय दुष्काळावर चर्चा सुरू आहे राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांनी वेगळ्या विदर्भासंदर्भात केलेल्या वक्तव्याबाबत अणे यांच्याकडून योग्य माहिती घेऊनच सभागृहात निवेदन केलं जाईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत स्पष्ट केली वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीच्या आधारावर चर्चा करता येत नाही असं त्यांनी सांगितलं विरोधी पक्षातल्या सदस्यांनी आज निवेदन करण्याची मागणी लावून धरली होती उद्या सभागृहाचं कामकाज संपण्यापूर्वी हे निवेदन केलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली हा विषय महत्वाचा असून याबाबत सरकारची भूमिका स्पष्ट व्हायला हवी अशी मागणी विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लावून धरली यामुळे विरोधी पक्ष सदस्यांनी केलेल्या गोंधळामुळे सभागृहाचं कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं होतं मुस्लिम समाजाला नोकरीत आणि शैक्षणिक क्षेत्रात आरक्षण देण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे हा प्रश्न न्यायप्रविष्ट असून न्यायालयाचा निर्णय आल्यानंतर मुस्लिम आरक्षणासंदर्भात योग्य ती कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही अल्पसंख्याक विकास मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानपरिषदेत दिली सरकारच्या उत्तरानं विरोधकांचं समाधान झालं नाही सरकार मुस्लिम समाजाला आरक्षण द्यायला जाणीवपूर्वक टाळाटाळ करते असा आरोप विरोधी पक्षनेत धनंजय मुंडे यांनी यावेळी बोलताना केला त्यानंतर विरोधकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत सभात्याग केला असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे विधिमंडळ समालोचन दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर सुरू व्हावं यासाठी सरकारकडून निधीची तरतूद करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी पुरवणी मागण्यांच्या चर्चेदरम्यान केली पाकिस्तानबरोबर चर्चेला पुन्हा सुरुवात हा इतिहासाला नवं वळण प्रयत्न आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे केरळ इथं कोची किनाऱ्यालगत आय एन एस विक्रमादित्य या देशाच्या सर्वात मोठ्या विमानवाहू युद्धनौकेवर आयोजित तिन्ही संरक्षण दलांच्या प्रमुखांच्या परिषदेत परिषदत्ति बोलत होते दहशतवाद संपवणं शांततापूर्ण संबंध सह आणि सहकार्य तसंच उपखंडास्थैर्य आणि समृद्धीला चालना देणं यासाठी भारतानं पाकिस्तानबरोबर पुन्हा चर्चा सुरू केली आहे मात्र शेजारी राष्ट्राची दहशतवाद संपवण्यासाठीच्या प्रतिबद्धतेवरूनच परीक्षा केली जाईल असंही पंतप्रधान म्हणाले या परिषदेत संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर तसंच पायदळ नौदल आणि हवाई दल अशा तिन्ही सेवादलांचे प्रमुख आणि वरिष्ठ अधिकारी आज सहभागी झाले होते दरम्यान केरळमधल्या कोल्लम इथं श्री नारायण धर्म परिपालन योगम या संस्थेतर्फे आयोजित एका कार्यक्रमालाही पंतप्रधान आज उपस्थित होते संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळे आणले जात, वार जात असल्याबद्दल काँग्रेसवर कठोर का टीका करत हा पक्ष लोकशाहीची थट्टा करत असल्याचा आरोप पंतप्रधानांनी केला लोकसभेतला पराभव हा पक्ष पचवू शकलेला नाही असं पंतप्रधान म्हणाले सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावरती छापे घातले नसल्याचं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज राज्यसभेत स्पष्ट केलं या छाप्यांचा दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी संबंध नसल्याचं त्यांनी सदनात सांगितलं सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्री कार्यालयावर छापा घातल्याचा आरोप तृणमूल काँग्रेसचे नेते ओ ब्रायन यांनी केला होता दिल्ली सरकारच्या एका अधिकाऱ्यावरच्या भ्रष्टाचाराच्या जुन्या आरोपांबाबत हे छापे असल्याचं जेटली म्हणाले याआधी विविध मुद्द्यावरून गदारोळ होत राहिल्यानं राज्यसभेच्या कामकाजात वारंवार व्यत्यय का आला काळा पैसा निर्माण होण्याला आळा बसावा या दृष्टीनं दोन लाख रुपयांच्या पुढच्या रोखीच्या व्यवहारासाठी पॅन बंधनकारक करणारी अधिसूचना सरकार लवकरच काढणार असल्याची माहिती वित्तमंत्री अरुण जेटली यांनी लोकसभेत दिली पुरवणी मागण्यांवरच्या चर्चेला ते उत्तर देत होते दरम्यान येत्या एक जानेवारीपासून पन्नास हजार रुपयांवरची परदेश प्रवासाची तिकिटं खरेदी करताना तसंच पन्नास हजारावरची हॉटेलची बिलं रोखीनं देताना पॅन कार्ड सक्तीचं करणार असल्याचं महसूल सचिवांनी स्पष्ट केलं आहे दहा लाखापेक्षा जास्त किमतीची स्थावर मालमत्ता खरेदी करतानाही पॅन कार्ड बंधनकारक करण्यात येईल प्रधानमंत्री जनधन योजनेव्यतिरिक्त सर्व बँक खाती उघडताना पॅन देणं बंधनकारक राहणार असल्याचं ते म्हणाले वस्तू आणि सेवा कर विधेयकासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत सरकारनं आज पुन्हा काँग्रेस नेत्यांसोबत बैठक घेतली सरकारतर्फे या बैठकीत केंद्रीय मंत्री अरुण जेटली आणि व्यंकय्या नायडू सहभागी झाले होते तर काँग्रेसकडून आनंद शर्मा गुलाम नबी आझाद आणि ज्योतिरादित्य शिंदे सहभागी झाले होते आजच्या बैठकीत कोणताही निष्कर्ष निघू शकला नाही मात्र दोन्ही पक्षांमधली चर्चा पुढेही सुरूच राहणार असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या प्रधान सचिवांच्या कार्यालयांवर सीबीआयनं आज सकाळी छापे घातले प्रधान सचिव राजेंद्र कुमार विरोधात भ्रष्टाचारासंदर्भात गुन्हा दाखल केल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली आहे दिल्ली सरकारच्या विविध खात्यातल्या निविदा एका कंपनीला मिळाव्यात यासाठी त्यांनी सरकारी पदाचा दुरुपयोग केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र शासनाची स्मार्ट सिटी ही महत्वाकांक्षी योजना जाहीर केली तेव्हापासूनच या योजनेत सहभाग व्हावा यासाठी महाराष्ट्रामधील शहरांमध्ये चुरस असल्याचं चित्र दिसत होतं आता मात्र या योजनेतील तरतुदींमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकारांवर मर्यादा असल्याचं कारण पुढं करत योजनेला राजकीय विरोध सुरू झाल्याचं चित्र आहे काल विधानसभेत संबंधीच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना विरोधकांचे आक्षेप गैरसमजातून असल्याचं सांगत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अधिकाऱ्यांवर मर्यादा येणार असल्याचा आक्षेप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फेटाळून लावला याच पार्श्वभूमीवर स्मार्ट सिटी योजनेची संकल्पना आणि योजनेतील तरतुदी यावर चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत एसचे एने स्थापत्य प्राध्यापक आणि नगररचना विषयाचे अभ्यासक प्राध्यापक मनोज अणावकर आहेत सर नमस्कार साठणवच्या बातमीपत्रात आपलं स्वागत नमस्कार स्मार्ट सिटी या योजनेबद्दल अनेकांच्या मनामध्ये खूप उत्सुकता सगळ्यांना याबद्दल समजून घ्यायला आणि जाणून घ्यायला खूप आवडेल काय सांगाल काय नक्की संकल्पना मुलत ज्या पायाभूत सुविधा आहेत मग वाहतूक व्यवस्था असेल पाणीपुरवठा असेल सांडपाणी असेल किंवा कचरा व्यवस्थापन असेल या सगळ्या सुविधांचं अत्यंत स्मार्ट पद्धतीने नियोजन आणि अंमलबजावणी करणं हे गरजेचं आहे कुठेतरी की ज्याच्याद्वारे आपल्याला ह्या सगळ्या मूलभूत साधनसामुग्री ज्या आहेत ज्याला आपण रिसोर्सेस म्हणतो त्याच्यामध्ये आपण कुठेतरी कमी करू शकू कारण एक एका बाजूला लोकसंख्या वाढते आणि दुसऱ्या बाजूला या सगळ्या मूलभूत सोयीसुविधांवर ताण पडतोय असं करत असताना जर अत्यंत स्मार्ट पद्धतीने जर आपण याचा वापर करत गेलो तर वीजेची बचत होऊ शकते पाण्याची बचत होऊ शकते आणि रोजचं सामान्य माणसाचं जे जीवन आहे ते अधिक सुखकर आणि सुसह्य होऊ शकतं हा त्यामागचा एक प्रमुख उद्देश, है, उद्देश है। आहे पण त्याच्या अनुषंगाने अनेक इतरही उद्देश आहे जसं रोजगार निर्मिती आहे किंवा अधिकाधिक संस्थांना त्याच्यामध्ये सामावून घेणं आहे आणि लोकांना सामान्य माणसाचं सा जीवन मगाशी म्हटलं त्याप्रमाणे सुखकर करणं आवश्यक आहे स्मार्ट शब्द यामध्ये हो। तर सुविधांच्या बाबतीमध्ये काय फरक राहणार आहे आणि काय विशेष त्याचा फायदा होऊ शकेल सामान्यांना फरक सांगायचा झाला तर एखादं उदाहरण आपण घेऊया म्हणजे ज्याला आपण युटिलिटी सर्व्हिसेस असं म्हणतो की गॅसची पाईपलाईन असते पाण्याचा पाईप असतो सांडपाण्याचा पाईप असतो आता ज्या वेळेला आपल्याला एखाद्या संस्थेला काम करायचं असतं तिकडे त्याच्यामध्ये दुरुस्ती असेल किंवा नव्याने पाईपलाईन्स टाकणं असेल त्यावेळेला प्रत्येक वेळेला रस्ता खोदला जातो आणि जर रस्त्याच्या मधोमध मद जर उजवीकडून डावीकडे अशी रस्त्याखालून जर ही पाईपलाईन जात असेल तर प्रत्येक वेळेला रस्ता खोदून वारंवार ट्रॅफिकला अडथळा निर्माण करून ही कामं करावी लागतात चा दर विचार था तर आता स्मार्ट युटिलिटीजचा जर विचार करायचा झाला तर रस्त्याच्या एका बाजूला किंवा दुसऱ्या बाजूला म्हणजे ज्याला आपण शोल्डर म्हणतो त्याच्या खाली कुठेतरी टनेल्स किंवा छोटा बोगदा असा तयार करायचा आणि त्याच्यात या सगळ्या युटिलिटी सर्व्हिसेस जर टाकल्या तर जस्ट एक दरवाजा उघडला की भुयारात शिरेल माणूस आणि त्यांचं जे रिपेरिंगचं काम आहे किंवा नवीन लाईन्स टाकण्याचं आहे ते वरच्या ट्रॅफिकला कुठेही अडथळा न आणता कार्यान्वित करता येईल तर हे एक उदाहरण झालं स्मार्ट सुविधांचं अशा वेगवेगळ्या अनेक सुविधा स्मार्ट शहरांमध्ये राबवता येऊ शकतात म्हणजे आता मी एखाद्या बसस्टॉपवर उभा आहे मला जायचं आहे एखाद्या विशिष्ट ठिकाणी मला अपेक्षित असलेली बस नेमकी किती वेळात माझ्या बसस्टॉपवर पोहोचणार आहे हे मी जर त्या बस स्टॉपवर लावलेल्या पॅनलवरती त्या नंबरावरती जर बोट डाबलं तर मला ती बस किती लांब आहे माझ्यापासून दोन स्टॉप दूर आहे पाच मिनिटात येणार आहे दहा मिनिटात येणार आहे अशा पद्धतीची माहिती जी पी एसद्वारे मला मिळू शकते त्यामुळे माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती लोकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांचं जीवन अधिकाधिक सुखकारक करणं हे हा भाग मुख्यतः स्मार्ट सिटीमध्ये केंद्राची कशी भूमिका राहिली या सगळ्या प्रकल्पामध्ये सुरुवातीलाच केंद्र सरकारने स्पष्ट केलेलं होतं की दरवर्षी शंभर कोटी रुपये याप्रमाणे पाच वर्ष शंभर कोटी रुपये प्रत्येक वर्षी शहरांना दिले जाणार आहे त्या व्यतिरिक्त राज्य सरकार आणि स्थानिक स्वराज्य संस्था ज्या आहेत त्याही पन्नास कोटी उभारणार परंतु हे जे काही निधी दिला जाणार आहे तो अर्थातच पुरेसा नाही हे जे म्हणणं आहे ते बरोबर आहे आणि त्या दृष्टीने ह्या सगळ्याचं एक सांगोपांग ह्याच्यावरती समन्वय साधण्यासाठी एखादी यंत्रणा असावी अशी केंद्राची संकल्पना यावरच येत होतो की स्पेशल पर्पज व्हेकल म्हणजे विशेष उद्देश यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे नक्की काय आहे ही यंत्रणा केंद्राला असं अपेक्षित आहे की ही अशी यंत्रणा असेल की जी ह्या सगळ्या स्मार्ट सिटीचं नियोजन करेल आणि त्यासाठी लागणाऱ्या जे विविध सल्लागार सेवा पुरवणाऱ्या कंपन्या असतील त्यांचं समन्वयन करेल कसं आहे की आत्ता महापालिकावरती जो पायाभूत सुविधांवर आणि एकंदरच त्यांच्या कामावरती जो ताण आहे आणि एकीकडे आहे आणि दुसरीकडे हे स्मार्ट सिटी निर्माण करण्याचं जे काम आहे ते प्रचंड काम आहे त्यामुळे महापालिका स्वतः ते का काम जर अंगावर घ्यायचं म्हटलं तर पुरेसं मनुष्यबळ करायची असणार नाही त्यांच्याकडे यासाठी आपल्याला मनुष्यबळ निधी नियोजन आणि समन्वयन ह्या सगळ्याच साठी अशी एक वेगळी कुठेतरी यंत्रणा असणं आवश्यक आहे है। हे स्पष्ट आहे आता ही यंत्रणा कशा प्रकारची असावी यावरून थोडा वादंग आहे पण ह्याचं यंत्रणेचं स्वरूप हे कुठेही महापालिकेच्या अधिकाराला छेद देणार असणार नाही आणि आपल्याला माहिती आहे की आपण बघितलं एम ए सारखे जे म्हणजे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण हे एक उदाहरण आहे त्याचं की जे पंच्याहत्तर साली त्या कायदा करून अस्तित्वात आलं सव्वीस जानेवारी एकोणीसशे पंच्याहत्तर पासून आणि ते कार्यरत आहे तेव्हापासून बरोबर त्यानंतर एकोणीसशे ब्याण्णव साली चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती झाली आणि या घटनादुरुस्तीच्या आधारे महापालिकांना स्वायत्तता देण्यात आली म्हणजे भाग नऊ अ त्याच्यात समाविष्ट करण्यात आला घटनादुरुस्तीमध्ये आणि त्याच्या कलम दोनशे त्रेचाळीस डब्ल्यू आणि कलम दोनशे त्रेचाळीस एक्स याच्या अन्वये डब्ल्यू च्या अन्वये महापालिकांना अधिकार देण्यात आले स्वायत्ततेचे की तुमची फंक्शन्स तुम्ही करू शकता प्रोजेक्ट्स तुमचे राबवू शकता तुम्ही प्रकल्प राबवू शकता आणि जे आहे टू फॉर्टी थ्री एक्स आहे त्याच्या अंतर्गत महापालिकांना आर्थिक स्वायत्तता देण्यात आली म्हणजे असं की ते कर निर्धारण करू शकतात कर वसुली करू शकतात टोल गोळा करू शकतात या सगळ्या प्रकल्पांसाठी जो आवश्यक निधी उभारण्याचं काम आहे त्याची स्वायत्तता त्यांना देण्यात आली आता स्मार्ट सिटीला जो आपल्याला विरोध होताना दिसतोय त्यामागे कुठेतरी हे आपले अधिकार वेगळ्या यंत्रणेकडे जातील की काय अशी एक थोडीशी भीती मनात आहे आणि म्हणून त्याला विरोध होताना दिसतोय कालच मुख्यमंत्र्यांनी उत्तर देताना सांगितलं की हे गैरसमजातून येत आहे तर आणखी काय स्पष्टीकरण आणि त्याच्याबद्दल खुलासा असा करता येऊ शकेल मला वाटतं की मी आत्ता म्हटलं त्याप्रमाणे आत्तासुद्धा आजच्या घडीला महानगर विकास प्राधिकरण आहेच आणि महानगरपालिकाही आहेत आणि ते दोघेही सुखाने नांद आहेत म्हणजे त्याच्यामध्ये कुठे असं क्लॅशेश बाबा रोजच्या रोज आपल्याला दिसत आहेत किंवा त्याच्यावरून काही वादंग निर्माण होत आहेत की कोणाची सीमारेषा कुठे अधिकाराची संपते आणि सुरू होते असं आपल्याला दिसत नाहीये कारण ह्या सगळ्याचं समन्वयन करायचं काम किंवा नियोजनाचं काम हे एम ए करते आहे आणि दोन हजार तीन साली एम एच्या कायद्यात दुरुस्ती करून त्याच्यामध्ये त्यांना अंमलबजावणीचेही अधिकार देण्यात आलेत की ज्यायोगे त्यांना सामाजिक विकास पायाभूत सुविधा आर्थिक विकास या सगळ्याच्या बाबतीत नियोजन आणि अंमलबजावणी या दोन्हीचे अधिकार देण्यात आले पण असे अधिकार मिळाल्यानंतर सुद्धा दोन हजार तीन ते आज दोन हजार पंधरा या काळामध्ये कुठेही महापालिका ही, ही स्वायत्तच आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं असतं ते निधीवरून प्रश्न निर्माण होतो निधीवरून प्रश्न तर यामध्ये असा काय अडथळा असतो का की आता ही जी नवीन संकल्पना येते तर तिकडे काही गैरसमज आहेत असं वाटतं का मला वाटतं निधी कसा उभारायचा याच्यावरूनही आहे किंवा कर जे गोळा होणार आहे ते कोण करणार अशी एक भीती मनात आहे की अशी जर नवी यंत्रणा आली तर ती करे लानी, ते इन कर निर्धारण करेल आणि ते नवीन जास्तीचे वाढीव कर लादतील लोकांवर अशी एक भीती आहे निधी उभारणीचे दोन मार्ग आहेत एक तर थेट प्रत्यक्ष मार्ग आहे की सरकारी रोखे बाजारात आणायचेत आणि त्याच्यातून निधी उभारायचा हा एक मार्ग झाला पण तो पुरेसा ठरेल असं सांगता येत नाही कारण ह्यासाठी लागणारा जो प्रचंड निधीची आवश्यकता आहे पैसा आहे तो उभा करताना कुठेतरी त्याला मदत घ्यावी लागणारे अप्रत्यक्ष निधी उभारण्याची सुद्धा आणि त्यासाठी असं करता येईल की आता समजा मेडिकल सेवा वैद्यकीय सेवा पुरवायच्या आहेत की तुम्हाला स्मार्ट हेल्थ कार्ड दिलं की ज्याच्याद्वारे एखाद्याला ॲक्सिडेंट झाला आणि हॉस्पिटलमध्ये नेलं तर ते कार्ड स्वाईप केल्यावर त्याची सगळी मेडिकल हिस्ट्री त्याच्यावरती मिळेल की ना ना, त्याला डायबिटीस आहे किंवा नाही त्याचा ब्लड ग्रुप काय आहे त्याला ह्यापूर्वी आधार झाले होते का त्याची ऑपरेशन झाली होती का हे सगळं आता अशा प्रकारच्या सेवा जर पुरवायच्या झाल्या तर त्याला काही खर्च येणार मग जो वैद्यकीय सेवांना जो खर्च येतो आहे त्या प्रमाणातच वैद्यकीय सेवांवरती शुल्क लावायचं म्हणजे युजर चार्जेस ज्याला आपण म्हणू शकतो प्रत्यक्ष वापर करता आहे त्याला म्हणजे सरसकट कर आकारणी सर्वांना न लागू करता जो यूजर आहे त्यालाच त्या सेवेच्या संदर्भातला जेवढा खर्च येणार आहे त्या प्रमाणात त्याला तो खर्च कर आकारणी करायची बरोबर प्रकारे सेस किंवा हे लागू करून करता येईल एक नगर रचनाकार म्हणून त्याचा एक अभ्यासक म्हणून तुम्हाला काय वाटतं योजना महत्वाची आहे लोकांना फायदा नक्की होणार आहे याचा बरोबर पण जर काही गैरसमजामधून याच्यावरती वाद अंग होत असेल मतमतांतर असतील कारण इतर कुठूनच अशी चर्चा असल्याचं अजून तरी ऐकिवत नाही तर मग याच्यावरती काय तोडगा असू शकतो आणि योजना सफल व्हावी यासाठी काय एक मध्यम मार्ग काढता येऊ शकतो काय वाटतं ह्याला एक मध्यम मार्ग असा काढता येऊ शकेल कारण हे जे एस पी व्ही सूचित करण्यात आलेलं आहे केंद्र सरकारकडून कारण केंद्र सरकार जेव्हा निधी देणार पाच टप्प्यांमध्ये पाच वर्षांमध्ये देणार आहे तो पण पाचशे कोटी रुपये एकूण मिळणार आहेत तर त्यान काई त्या निधीचं काय झालं हे विचारण्याचा अधिकार केंद्र सरकारला आहे आणि त्या दृष्टीने त्याचं एकंदर हिशोब ठेवणं आणि वेगवेगळ्या यंत्रणांमध्ये समन्वय साधणं यासाठी एक यंत्रणा असणं आवश्यक आहे मग त्याला तुम्ही स्पेशल पर्पज व्हेकल म्हणा किंवा आणि काही वेगळं नाव द्या पण त्याचा एक मध्यम मार्ग असा काढता येऊ शकतो की आता मुळात एम एम आर डी ए आहे नगरपालिका आहेत एम एचा विचार करायचा झाला तर मुंबई महानगर प्रदेश जो आहे तो चार हजार स्क्वेअर किलोमीटर चौरस किलोमीटर इतकं त्याचं क्षेत्र आहे आणि त्याच्या अंतर्गत आठ महापालिका नऊ नगर परिषदा आणि हजार गावं येतात तेव्हा ह्या सगळ्याचं जे नियोजन आहे ते बघता येते तेव्हा त्यांचा दोघांमधला साधणारा दुवा निर्माण करता येऊ येऊ शकतो ये एक स्पेशल पर्पज मग तुम्ही त्याला स्पेशल पर्पज व्हेकल म्हणा किंवा वेगळं काही म्हणा बरं ही योजना अतिशय महत्वाची आहे आणि ती फलदायी झालीच पाहिजे आणि ती अंमलात आली गेलीच पाहिजे आज तुम्ही इथे आलात आणि तुमच्या उत्तरांमधूनच अनेक प्रश्नांची निरसन इथं झालेलं आहे धन्यवाद मला इकडे बोला त्याबद्दल भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या एल व्ही सी एकोणतीस या ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकामार्फत सिंगापूरच्या सहा उपग्रहांचं प्रक्षेपण श्रीहरिकोटा इथून उद्या केलं जाणार आहे या प्रक्षेपणासाठीची एकोणसाठ तासांची उलटगणती काल सकाळी सुरू झाली असून ती प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचं इस्रोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं आहे सिंगापूरच्या या सहा उपग्रहांमध्ये चारशे किलोग्रॅम वजनाच्या एका प्राथमिक उपग्रहाबरोबर दोन सूक्ष्म आणि तीन नॅनो उपग्रहांचा समावेश आहे इस्रोचे व्यावसायिक व्यवहार सांभाळणाऱ्या अँट्रिक्स महामंडळाने आतापर्यंत पीएसएलबी मार्फत वीस देशांच्या एकावन्न उपग्रहांचं प्रक्षेपण केलं आहे जलयुक्त शिवार योजनेमुळे सांगलीतल्या दुष्काळी भागातल्या शेतीला यावर्षी जीवनदान मिळालं आहे नदी पुनरुज्जीवन आणि भूजल पातळीत वाढ असं दुहेर यश इथं केलेल्या कामांना मिळालेलं दिसतंय पाहूयात हिरवेगार शेती द्राक्षांचे मळे आणि संथ वाहणारी नदी दुष्काळी भागातली ही सगळी किमाया घडली आहे ती जलयुक्त शिवार या योजनेमुळे यावर्षी कमी पावसामुळे शेतीसमोर जलसंकट उभं होतं आहे ते पाणी अडवून भूजल पातळी वाढवण्याचं महत्त्वाचं काम जलशिवारमधून करण्यात आलं आहे तसंच अग्रणी नदीची रुंदी आणि खोली वाढवण्याचं पहिल्या टप्प्यातलं कामही इथे पूर्ण झालं आहे या नदीचा प्रवाह बऱ्याच वर्षापासून खंडित झालेला होता आता जलशिवार योजना लोकांचा सहभाग व तज्ज्ञांचे मार्गदर्शन यातून अग्रणी नदीचा प्रवाह पुनर्स्थापित करण्यात आला आहे संपूर्ण अग्रणी नदीच्या खोऱ्यामध्ये उगमापासून खानापूर तालुक्यातल्या करंजेपर्यंत जलशिवार या योजनेतून मोठ्या प्रमाणामध्ये नदीचं रुंदीकरण खोलीकरण अतिशय वेगात आणि अत्यंत चांगल्या प्रकारचं काम हे त्या तालुक्यात झालेलं आहे सांगली जिल्ह्यात कृष्णा आणि वारणा या दोन प्रमुख नद्या असून त्यांच्या पाण्यावरच इथल्या शेतीचं अर्थकारण अवलंबून आहे त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून गावकऱ्यांच्या दुष्काळाच्या प्रश्नाबरोबरच आर्थिक प्रश्नही सुटेल अशी आशा आहे हिंगोली इथं उभारण्यात येत असलेलं महाराष्ट्र राज्य बियाणं महामंडळ अर्थात महाबीज बीज प्रक्रिया केंद्राचं काम पूर्णत्वास आलेलं असून लवकरच या केंद्राचं उद्घाटन करण्यात येईल अशी माहिती महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक अरुण उन्हाळे यांनी दिली आहे या केंद्रात एकेचाळीस हजार क्विंटल बियाणांवरती प्रक्रिया तसंच साठवणूकही करता येऊ शकेल उद्घाटनापूर्वी या केंद्राची चाचणी घेण्यासाठी महामंडळाचे अधिकारी आज हिंगोलीत आले होते त्यावेळी त्यांनी माहिती दिली यावेळी प्रक्रिया केंद्रातील यंत्रांमध्ये काही शेतकऱ्यांच्या सोयाबीनवरती प्रक्रिया करून या केंद्राची चाचणी करण्यात आली या केंद्रात अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रसामग्री आहे त्यामुळे बियाणांची गुणवत्ताही चांगली ठेवायला हे केंद्र सहाय्यभूत ठरणार आहे या केंद्राचा फायदा शेतकऱ्यांसह अनेक विभागांना होणार असून चालू वर्षात साठ हजार क्विंटल बियाणं प्रक्रियेचं उद्दिष्ट असल्याचं अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं देशातल्या जुन्या महाविद्यालयांमध्ये गणना होणाऱ्या पुण्याच्या कृषी महाविद्यालयातून एकोणीसशे चौसष्ट ते एकोणीसशे अडुसष्ट मधल्या पदवीधारकांचा मेळावा आज पुण्यात झाला महात्मा फुले सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनानंतर मेळाव्याची सुरुवात झाली कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू पी व्ही साळवी प्रमुख पाहुणे म्हणून मेळाव्याला उपस्थित होते डॉक्टर श्रीरंग कदरेकर डॉक्टर बी के जगताप तसंच कृषीसह अन्य क्षेत्रात भरीव काम करणाऱ्यांसह एकशे ऐंशी पदवीधारक मेळाव्यात सहभागी झाले होते हे माजी विद्यार्थी या कृषी महाविद्यालयात गुंटे क्षेत्रावर कृषी ज्ञान केंद्र लवकरच उभारणार आहेत कृषी अर्थशास्त्राचे अभ्यासक शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांच्या पार्थिवावर आज पुण्यात वैकुंठ स्मशानभूमी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले बंदुकीच्या फैरी झाडून शरद जोशी यांना मानवंदना देण्यात आली यावेळी शरद जोशी अमर रहे शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालंच पाहिजे अशा घोषणा शेतकऱ्यांनी दिल्या दरम्यान डेक्कन इथल्या नदीपात्रा नजीक असले ने असलेल्या नेने घाटाजवळ ने त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट शालेय शिक्षण मंत्री, शाले मंत्री विनोद तावडे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार उदयनराजे भोसले राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत तसंच इतर राजकीय नेत्यांनीही जोशी यांचं अंत्यदर्शन घेतलं अंत्ययात्रेसाठी राज्यातले शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते या राज्यामध्ये आणि देशामध्ये शेतकऱ्याला प्रतिष्ठा शेतकऱ्याच्या उत्पादनाला भाव खर्चाशी उत्पादित शेतमालाचा भाव अशा अनेक विषयाच्या संदर्भात शरद जोशींनी आपलं उर्वरित आयुष्य जे होतं ते दिलं शेतकऱ्याकरता त्यांनी जे योगदान दिलं ते हा देश कधी विसरणार नाही आयपीएलच्या पुणे आणि राजकोट या दोन नव्या संघांसाठी काही खेळाडूंची लिलावाद्वारे निवड आज मुंबईत करण्यात आली मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठीचा सा कर्णधार महेंद्रसिंग धोनी आता पुणे संघासाठी खेळणार आहे तर सुरेश रैना राजकोट संघाकडून खेळेल अजिंक्य रहाणे आर अश्विन स्वित स्मिथ आणि ड्युप्लिसिस पुणे संघात समाविष्ट करण्यात आले आहेत तर रवींद्र जाडेजा बेंडन मॅक्युलम इव्हन ब्रावो आणि जेम्स फॉकनर हे राजकोट संघासाठी खेळणार आहेत हवामानाची स्थिती जाणून घेऊयात उत्तर भारतातल्या उंचावरील ठिकाणांवर हिमवृष्टी झाल्यानंतर देशातल्या अनेक भागात थंडीचा कडाका वाढला आहे राज्यात सर्वात कमी तापमान गोंदिया इथं तेरा पूर्णांक सहा अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यात हवामान प्रामुख्यानं कोड राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल तेहतीस तर किमान अठरा अंश सेल्सिअस नागपूर सत्तावीस सतरा पुणे तेहतीस सतरा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक तेहतीस पंधरा कोल्हापूर तेहतीस एकवीस रत्नागिरी पस्तीस एकवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस हवामान आणि तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा भ्रष्टाचार प्रकरणात पुन्हा अडकणाऱ्या अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्याबाबत राज्य सरकार कायदेशीर सल्ला घेणार मुख्यमंत्री विधानसभेत नियम दोनशे त्र्याण्णव अन्वय दुष्काळावर चर्चा सुरू शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्याची छगन भुजबळ यांची मागणी संसदेच्या कामकाजात वारंवार अडथळ्यांसाठी काँग्रेस जबाबदार असल्याची पंतप्रधानांची कठोर टीका सीबीआयनं दिल्ली मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयावर छापे घातले नसल्याचं अरुण जेटली यांच्याकडून राज्यसभेत स्पष्ट काळा पैसा रोखण्याच्या दृष्टीनं दोन लाखापेक्षा जास्त रोखीच्या व्यवहारासाठी पॅन कार्ड बंधनकारक करणार अरुण जेटली आणि शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप याबरोबरच से बातमीपत्र संपलं पुन्हा भेटू उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार